ਸਾਨੂੰ ਦੇ ਵਿਦੇਸ਼ ਕਰ ਰਹੇ ਹਾਂ ਸਮਝ ਲਾ ਪਰ ਲਾਈਟ ਦਾ ਕਨੈਕਸ਼ਨ ਕੱਟ ਲਿਆ ਉਹ ਪਹਿਲਾ ਚੰਡੂ ਮੈਂਡੇਟਰੀ ਪਾਵਰ ਪਲੇ ਸ਼ਟਕਾ ਸੀ ਰਾਈਟ ਅਮੌਂਟ ਦੇ ਵਿੱਚ ਯਾਰ ਮਰ ਮਦੀ ਹੋ ਗਿਆ ਚੰਡੂ ਸੰਜਾ ਕਵਰ ਸ਼ਟਰਾ ਮਦੇ ਸਾਨਾ ਜੇਡੀ ਦੇ ਸੰਪਾ ਦੇ ਕੀਲਾ ਯਾਰ ਲੈ ਕੋਸ ਦਾ ਲੋ ਦੋ ਸ਼ਟਰ ਚ ਦਰਜਾ ਪਾਇਆ ਲ ਮਿਲਾ ਲ ਤੋ ਆਫਸਾਈਡ ਲ ਕਵਰ ਸ਼ਟਰਾ ਮਦੇ ਤੜੀ ਯਾਰ ਸੰਪਰਕ ਚਾ ਆਤ ਪਰੇ ਤਾਂ ਪ੍ਰਤੀ ਮਝੇ ਸੰਪਾਦਨ ਕੀਲਾ ਸੰਪੰਨ ਕੀਲਾ ਤੇ ਪ੍ਰੇਸ਼ਰ चेष्मा राजेश तो बैटिंग दोन चेंडू मध्ये नितिन ने दोन मोठे षटकार फाइटिंग स्कोर उभारला वैभव आपला खाता उघडतोय सिंगल मालवणी स्पोर्ट्स संघाचा खाता उघडतोय एका धावाने आता मात्र स्ट्राइकिंग गेला फलंदाज महेंद्र येतो राजेश पुणेकर तयार फलंदाजी मार्ग मला पण त्याच करायला सांग चार त्याच संघ चार बोला चित्र पाहायला मिळते जसे रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय आणि दोन विकेटचं पतन या षटकामध्ये करतोय गोलंदाज राजेश जी सलामीर जोडी होती त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती ती फलंदाज मात्र निराश होऊन त्यावेळी मध्ये परत आहे निराश केलाय टीमला बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केले पहिला पहिला कव्हर ड्राईव्ह केला होता ऑफ साईडला चांगला छेद संपन्न केला त्याच्यानंतर दुसरा फलंदाज देखील तिथे थर्टी एअर सर्कलच्या आतमध्ये रक्षक आणि दोन महत्वपूर्ण विकेट चांगली बॅटिंग करावी लागेल कारण लक्ष आहे तो 43 धावांचं आणि ते लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज खूप परतल्यानंतर ही जोरदार खेळाडू अपील करतायत बघायचं मात्र पंच आता मात्र चर्चा करतील कुठेतरी बॅटचा बॉल क्रश झालाय पडल्यानंतर आवाज आलाय महत्वपूर्ण विकेट असेल मालवणी या टीमसाठी अशा प्रकारे हा फलंदाज असं पंचांचं मत आहे कुठेतरी बॅटला बॉल थोडासा क्रश झाला बॅटला चाटून हा बॉल हातामध्ये विसावला गेला पण या षटकामध्ये मी नक्कीच कौतुक करेल गोलंदाज राजेशचं अतिशय त्यांनी चांगली नियंत्रण व्यवस्थित होता टप्पा योग्य ठेवला आणि महत्वपूर्ण जी विकेट होती चितू याची
ही विकेट देखील या षटकामध्ये त्यांनी मिळवली आणि तिसरा हजरा या षटकामध्ये तो देतोय मालवणी स्पोर्ट्स मालवणी या टीमला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त एक आहे. एक असताना बसला हा तिसरा धक्का मालवणी स्पोर्ट्स टीमला. बघायचं आहे या धक्क्यातून सावरण्यासाठी एखाद्या बॅटिंग बॅट्समनला चांगली बॅटिंग करावी लागेल. आता संकट तर निर्माण झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि संकट वंचक म्हणून बघायचं कुठला फलंदाज बॅटिंग करतोय. एका बाजूला आपण पाहतो डावकरांनी एका धावाने आपलं स्वतःच आणि टीमचं खातं उघडलं. तर आता मात्र नवीन फलंदाज रुपेश फलंदाजी मार्गवर आता मात्र फॉर्म मध्ये दिसतोय. गोलंदाज राजेश आग ओपणारी गोलंदाजी तो आपल्या टीम साठी करतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. जेव्हा तुम्ही आग ओपणारी गोलंदाजी करता चांगली बाब असते आपल्या टीम साठी. कारण पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची बरसात पाहायला मिळते आणि ती बरसात रोखलंय या गोलंदाज राजेश आणि त्याचं देखील कौतुक या सामन्यामध्ये झालंच पाहिजे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग व्यवस्थित झालं नाही आणि त्यामुळे कुठेतरी चौथ्या विकेटचं पतन झालं आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर एक. मात्र वैभव याचं व्यवस्थित लक्ष नव्हतं चेंडूवर. पदकाला चांगला वापर केला होता. फलंदाज रुपेश याने डान्सिंग डाऊन देतो विकेटला ऑफसाईडला ड्राईव्ह केलं होतं. शतक क्षण जर पाहिला आपण तर चांगला झाला. लगेच त्यांनी बॉलर एंडकडे चेंडू फेकला राजेश याच्याकडे आणि अशा प्रकारे चौथा मोठा धक्का बसेल इथं मालवणी स्पोर्ट्स मालवणी या टीमला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड फक्त एक म्हणजे पाच चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने टाकल्यात आणि पाच चेंडूमध्ये चार फलंदाज या षटकामध्ये बाद करतोय. गोलंदाजाचं नाव आहे राजेश. चांगली गोलंदाजी करतोय काहीतरी पावर चांगली आपल्या टीमसाठी गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. लक्ष आहे 43 धावांचा लक्षाचा पाठला करण्यासाठी चार फलंदाज तांबूच्या दिशेने. नवीन येते फलंदाज दीपक आणि रुपेश ही नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये. रुपेशने पहिला चेंडूचा सामना केला होता ऑफसाईडला ड्राईव्ह करत असताना. सूर मारून झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता मात्र खूप अंतर कापावं लागलं. जोपर्यंत वाडीज लॉंग मध्ये येईपर्यंत दोन धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती बॅट्समन रुपेशला. दोन धावांनी त्यांची धावसंख्या 3 धावा. षटक पहिला संपला. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मिळवल्या आपल्या विकेटच्या कॉलम मध्ये एक विकेट जर पाहिली तर रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्याची चांगली कामगिरीमध्ये देखील योगदान दिलं सर्व खेळाडूंनी. आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर एक कॉड बिहाइंड विकेटच्या स्वरूपात जोरदार अपील केली होती आणि जेव्हा तुम्ही 11 खेळाडू अपील करतात तेव्हा नक्कीच पंचांचं लक्ष देखील हेरलं गेलं आणि त्यामुळे कुठेतरी दोन पंच एकत्रित चर्चा केली आणि त्यानंतर जितू सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज होता तो फलंदाज बाद झाला. कारण ती क्रिकेट खूप महत्वाची होती मालवणी स्पोर्ट्स मालवणी या टीमसाठी. तो फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र जबाबदारी आहे या दोन फलंदाजाकडे. आपण बघतो रुपेश आहे एका बाजूला आणि एका बाजूला दीपक आहे. तर दीपक आता येतोय स्ट्रायकिंग एंड खेळण्यासाठी. 18 चेंडू तुमच्याकडे आहेत या मॅचमध्ये. आतापर्यंत तुम्हाला रन करायचे ते 40 धावा. 18 चेंडू आणि 40 धावा पूर्ण करण्यासाठी नक्कीच मात्र आता धावांची मैलूत करावी लागते. हवाई सफर यात्रा इंडिया सादर करणारे नक्कीच मात्र आता मोठे पट्टे मैलूत करावी लागेल. नवीन गोलंदाजांच्या हरिओम गोलंदाजी मार्गवर 18 चेंडू शिल्लक आहे. या मॅचमध्ये आतापर्यंत तुम्हाला रन करायचे आहेत त्या 40. 18 चेंडू 40 धावा. हरिओम पहिला चेंडू आता मात्र ऑफ साईडला. इथं विडॉफ मधून थोडी लॉंगऑफ क्षेत्रामध्ये जाईल. तत्पूर्वी फक्त एक सिंगल कम्प्लीट केली जाते आणि एक सिंगल बरोबर इथे मात्र पहिलं खातं उघडतोय आपल्या टीमसाठी. स्वतः वैयक्तिक दीपक एका धावाने आपण बघतो स्ट्रायकिंग यायला फलंदाज 2 धावसंख्येवर खेळतोय. रुपेश टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 आहे. क्षण क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज हरिओ ऑफसाईडला मैदान कट करण्याचा प्रयत्न. बॅट्समनला फसलाय आणि सर विकेट कीपरच्या जवळ हा चेंडू जाईल. धावसंख्येमध्ये 3 धावा आहेत.
आणि चांगली शैलीची चेंडू टाकतोय. शैली चांगली आहे. या गोलंदाजाची काही वेगळी शैली पाहायला मिळते. त्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. आता दोन्ही फलंदाजामध्ये काहीतरी चर्चा इथे होत असल्यानं, कारण लक्ष आतापर्यंत मोठा आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक मारावे लागतील. बघायचं गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. पण एकदा बॅटिंगला स्ट्रोकसाठी जागा बनवली. शूट करीपर्यंत फक्त एक सिंगल कम्प्लीट करते आणि सिंगल बरोबर तिची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. सिंगल आणि डबलनी इथे काही होणार नाही. नक्कीच लक्ष्याच्या दिशेने जर तुम्हाला जायचं असेल तर चौकार आणि षटकारांची मात्र आता आतिषबाजी करावी लागेल. एखाद्या गोलंदाजाला तुम्हाला लक्ष करावं लागेल. रुपेश आणि दीपक या दोन फलंदाजाची मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर मानसिक दबाव होते प्रत्येक बॅटिंग करणाऱ्या टीम साठी आणि ते एकदा झुगारून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. आणखीन एक डॉट बॉल हटवतोय गोलंदाज गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे त्याच्या कोट्यातील. दुसरा शिल्लक प्रगती पथावर आपण पाहतोय. पुण्याचा तयार त्याच्या विरुद्ध रुपेश गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूला फेस केलाय. 2 धावा त्याने काय टाकला केलेत आपल्या टीम साठी. बघायचं एखादा मोठा फटका येऊन जागा ना फक्त एकच सिंगल बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त 4 गडी बाद सावळ. फिल्डिंग बारी केली. माझ्याचं उचल तुला का तू बरं काय रे एक्सप्रेस तुम्ही नव्हतं सांगला. अरे आणि तुम्ही नाही सांगला ना पहिला. मी गेला पर्यानी दिली म्हणून मी नाही सांग. आमचं डोळे समज जरा तुम्ही दिले म्हणून हे पर्या खात का नाही का बर्गर अंदाज भाऊ आहे आपला भाऊ आता मात्र 12 चेंडूमध्ये 36 धावा असतील. रन रेटचा आपण विचार केला तर नक्कीच तो वाढत जातोय. कारण 2 षटकामध्ये खूप धावा कमी आल्या. तिथे प्रत्येक फलंदाजा झपडून डेव्हर पायलच्या दिशेने जर आपण पाहिले तर 3 फलंदाज 0 5 झाले आणि त्यामुळे कुठेतरी मानसिक दबावाखाली खेळतोय रुपेश आणि दीपक. आता मात्र इथे लॉंग ऑन शतकामध्ये कुठल्या प्रकारचा षटरक्षण होता. चांगली गॅप निवडली. चांगला स्ट्रोकचे सिलेक्शन केला आणि त्यामुळे एक चौकार येतोय फलंदाज रुपेशच्या बॅटमधून. या 4 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. आता मात्र हा आकडा दुहेरी दिसतोय. आकडा हा दुहेरी पहिल्या षटकामध्ये जर पाहायला मिळाला असता ते चित्र काही वेगळं असतं या सामन्याचं. मात्र तसं काही इथं पाहायला मिळालं नाही. आपल्या दुहेरी इथे जर पाहिलं तर 2 षटकं आणि 24 षटके संपल्यानंतर पाहायला मिळतो. रुपेशच्या बॅटमधून एक आता एक चौकार आलाय गोलंदाज समीर त्याच्या विरुद्ध. पहिल्या चेंडूत 4 रन मिळत आहेत बॅट्समनला. 4 रन मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 11 धावा लक्ष होतं 43 धावांचं. आता मात्र 32 धावा अजून पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. आणि अशा प्रकारे एक फलंदाज इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद देतील. बघायचा एक फलंदाज बाद येतो. एक स्ट्राईक रुपेश याला त्यामुळे कुठेतरी नॉन स्ट्राईक व्हायला बॉलर एंड कडे टेन्शन एंड कडे बाद झाला. आणि अशा प्रकारे 5वा फलंदाज तंबूच्या दिशेने म्हणजे जवळजवळ निश्वास संघ हा त्यावेळेच्या दिशेने गेलाय. मालवणी स्पोर्ट्स मालवणी या टीमचा एक सिग्नल मिळाल्याबरोबर त्यांची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा.
आता मात्र इथे फलंदाज रुपेश बाद झालाय, कारण त्याला स्ट्राईक घ्यायची होती. विनीत काय गेला बाबा, आयली का पाहिलं तर क्रॉस केलं नाही असं पंचांचं मत होतं, आणि त्यामध्ये कुठेतरी परतावं लागेल. रुपेशला एक तर चौकार मारला होता रुपेशच्या बॅटमध्ये, आणि आता तर नवीन येणारा फलंदाजाचं नाव श्री नवीन फलंदाज निम्मा संघ तंबूच्या दिशेने प्रत्येक खेळाडूने कुठे नाराज केलाय. मागून स्पोर्ट मागेला 43 धावांचा लक्षाचा बातम्या करण्यासाठी हे फलंदाज खूप जिद्दीने चिकाटीने आजमध्ये उत्तर द्यायचे, म्हणून त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिला तर राजेश यांनी देखील आक्रमक गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये 19-4 फलंदाजा तंबूच्या दिशेने पाठवला. इकडे फुल टप्प्याचा चेंडू होता ऑन साइड, आणि चांगला प्रोटेक्शन आहे विकेट क्षेत्रामध्ये. सगळं त्याच्या हातामध्ये विसावला गेला, आणि अशा प्रकारे 6वा फलंदाज असेल टीमचं, आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 12 धावा. इथं घातक बॉलिंग केली जाते, घातक संरक्षण पाहायला मिळते. दीपक देखील फलंदाज हा पास झालाय. नवीन येणारा फलंदाज गणेश नवीन फलंदाज होतो मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा 6 गडी बाद पहिला फलंदाज शून्यावर, त्याच्यानंतर 3 फलंदाज लागोपाठ 1 धावसंख्येवर बाद झाले. 5वा फलंदाज 12 धावसंख्येवर बाद झाला, आणि आता 6वा फलंदाज देखील 12 या धावसंख्येवर बाद झाला. आतापर्यंत 31 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. बॉल शिल्लक आहेत ते 9. मित्र काढून बाद मोबाईल 9 बॉल आणि 31 रन. आता मात्र ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फक्त एक सिंगल कम्प्लीट केले जाईल, आणि सिंगल बरोबर टीमची धाव संख्या स्कोर बरोबर 43. आता मात्र 8 चेंडू आणि 30 धावा 8 चेंडू आणि 30 धावा विशेष वाढला आहे, कारण गोलंदाजी चांगली झाली. क्षेत्रक्षण व्यवस्थित साथ दिली गोलंदाज झाला, आणि तो त्यामुळे कुठेतरी मानसिक दबावाखाली खेळतो या संघ. यानंतर मोठा सामना विजेता संघ विरुद्ध भावेश 11 या संघाचा सामना होणार आहे. आठ चेंडू आणि तीस धावांची गरज आहे. सुरेख गोलंदाज प्रदर्शन करतायत, ऐरोली या संघाला त्यांची धावसंख्या स्कोर बोर्डवर 43-13, आणि अजूनही 30 धावा 7 चेंडू मध्ये तुम्हाला पूर्ण करावं लागतील. फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, शिक्षकाच्या हातातून चेंडू सुटला गेला, आणि एक धाव मिळते संघाला, आणि एक बरोबर टीमची धाव संख्या 14 धावा. संघाची धावसंख्या पाहू शकता 14. सात गडी बाद अवस्था असं वाटत होतं. चांगली फाईट मालवणी हा संघ ऐरोलीविरुद्ध खेळताना 43 धावांचं लक्ष होतं. 18 सरासरी ठेवायची होती प्रति षटकामध्ये. राजेश पहिल्या षटकात अतिशय चांगलं टाकलं. पहिल्या षटकाचा आपण जर पाहिला तर 4 गडी त्या षटकामध्ये बाद झाले होते, 3 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर हरिओम यांनी देखील दुसरा षटक चांगला टाकला. फलंदाज बाद काय तो अपयशी ठरला, मात्र 4 धावांनी खर्च केला. आणि तिसरा षटक समीर यांनी देखील 7 धावा 2 गडी बाद केले होते.
शेवटचा षटक शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. आता मात्र पार्टनर जड आहे तो म्हणजे संरक्षण करणाऱ्या संघाचं. भांडण करून मोर्चा बिर्चा घातला तर देवाला लागेल ना अर्धा. काय प्रूफ आहे? 20,000 ते कवर 5,000 तर मला येते. 15,000 वगैरे शेटला जरा जास्त पाहिजे ना. पाच पाच तुझं ठीक आहे पाच यात, पण वर्करांना कसं जरा कमीच पाहिजे ना. गोलंदाजी मार्ग संरक्षण पाहायला मिळालं. 12 पहिला चेंडू, पहिला चेंडू मोठा प्रहार, पहिल्या चेंडूवर मोठा षटकार येतोय फलंदाज श्री याच्या बॅट मधून आणि या 6 बरोबर टीमची धाव संख्या 20. खरंच सांगतो 20 धावा, आता मात्र 23 धावा 5 चेंडू मध्ये. अजूनही चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे या मॅच मध्ये 5 समीकरण आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार केले गोलंदाज आम्ही त्याच्या विरुद्ध खूपच असतात कारला तर मी पुन्हा एकदा बॅकवर्सच्या वरून चेंडू पाठवून दिलाय. आणखीन एक गरजेदार षटकार. पलीकडे आणि अशा प्रकारे त्यांच्याकडनं एक षटकारांचा इशारा आमच्यापर्यंत. आमच्या आयोजक आहेत आणि त्यांना देखील विनंती असेल तर तुम्ही बाहेर धरला जाणार. सहा आले तिथे फलंदाज आउट व्हायचा प्रयत्न करतो. याच्या बॅट मधून 2 षटकार आल्यानंतर लगेच चर्चा टीम मीटिंग. पाणी नाही आहे त्याच्यात पुण्याला. बोल तो आपण इकडची नाही कसं पडलं आपण टीव्हीला बोलला यार तुला काय बोलले आपल्या बोलला मागे आपल्या टीव्हीला बोलले कोण आयलं ना कोणचं आहे याची माणसं मला मारला त्याला मारला ना कधी चौक
मला मारला तरी चार चेंडूने 16 धावा आणि टेकून ते चार चेंडूने 16 धावा ते दोन षटकार लगवले फलंदाज सीएने चांगली बॅटिंग अशा पल्लवीत केले बॅटिंग करणाऱ्या टीमची बघायचं मदत प्रेशर आहे गोलंदाज आम्ही त्याच्यावर तुला आशीर्वाद पॉवर दाखरीने आता मात्र आउटसाइड ऑप्शन गॅस संपार सिग्नल वाईड एक्स्ट्रा रन मिळेल टीमला एक्स्ट्रा नंबर व टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 28 धावा आता मात्र चार चेंडू आणि 15 धावा चार चेंडू मध्ये 15 धावा इथे पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का फलंदाज श्री ज्याप्रमाणे दोन मोठे षटकार विरुद्ध लगावले होता आता मात्र चेंडू लाईन मिस केले बॅट्समनने आणि खूपच नाराज आहे या शॉट सिलेक्शनवर ज्याप्रमाणे त्याला पुन्हा ओढून द्यायचा होता वरतून मात्र इथं मन ओळखलं होतं अगोदरच बॉलर अमित याने आणि पहिला चेंडू दिसाव टाकला आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावा 3 चेंडू 15 धावा 2 छक्के 1 चौका यो बघ आता मात्र पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये आता हवेमध्ये चेंडू आहे शतरक्षण जज करतो चांगला जजमेंट आणि आता मात्र सामना झुकला तो म्हणजेच ऐरोली संघाच्या बाजूने श्री सांगली बॅटिंग करत होता आता टॉप एज कुठेतरी लागला बॅटच्या वरच्या हिश्याला हा चेंडू लागला आणि त्यामुळे कुठेतरी चेंडूला एलिव्हिएशन मिळाले आणि त्यामुळे जे शतरक्षणाला देखील संधी होती हा झेल टिकण्याची संधीचं सुवर्ण केलं आणि महत्वपूर्ण विकेट मिळवली या चेंडूमध्ये आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज दोन चेंडू आणि 15 धावा व्हिडिओ खपवी दिली यानंतर होणार सामना विजेता संघ विरुद्ध भावेश स्पोर्ट्स वर्तननगर ऑन साइडला चेंडूला खेळला विशेष मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण लोवन क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळत आणि सिंगल बरोबर त्यांची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29 29 धावा ऐरोली संघ विजयाच्या दिशेने विजयाच्या छाये मध्ये आपण पाहतो या संघाला गोलंदाजी करतोय आणि त्याची शेवटच्या चेंडूवर दोनचे महत्वपूर्ण षटकार मारले फलंदाज नितीनने ते कुठेतरी महत्वपूर्ण ठरले ऐरोली या टीमसाठी.